प्रॉब्लेम नंबर सेव्हन मध्ये काय दिले बघा आता थोडा इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे तुम्हाला मी कसा फॉर्मॅट बनवा म्हणत होतो हे जनरल एंट्री एक समोरासमोर घ्या तुमच्या पेजवरती म्हणजे एकाच पेजवरती नाही बसणार तुमच्याकडे एक पेजवरती आणि त्याच्या समोर नेक्स्ट पेजवरती म्हणजे सोबत सोबत ही एंट्रीचं सेकंड पार्टी काय एंट्री का करते ड्रॉवी काय करतो ड्रॉवर काय करतो त्याच्यासाठी आपण एका पेजवरती करतोय काय दिलंय बघा कबीर ओझ राहुल थर्टी सेवन थाउजंड ऑन फर्स्ट डिसेंबर कबीर ओझ राहुल म्हणजे कबीरने राहुलला थर्टी सेवन थाउजंड द्यायचे ते कबीरने राहुलला थर्टी सेवन थाउजंड द्यायचे ते मग काय म्हणजे ओपनिंग ड्यू आहे त्याचा काहीतरी कबीर कबीर ओझ रहा बरोबर कबीर ऍक्सेप्ट थ्री मंथ बिल फॉर थर्टी फायव्ह थाउजंड फाय हंड्रेड इन फुल सेटलमेंट इम्पॉर्टंट आहे कबीरने तीन महिन्यांचं बिल एक्सेप्ट केलं पण किती आणि फुल सेटलमेंट म्हटलंय म्हणजे काय पूर्ण पूर्ण त्याचं अकाउंट सेटल करायचं मग द्यायचे तर थर्टी सेवन ऍक्सेप्ट केले फिफ्टी 50, थर्टी फाईव्ह फाय हंड्रेड वरचे पैशांचं काय डिस्काउंट कळालं काय म्हणायचं मला टोटल ड्यू किती आहे त्याची थर्टी सेवन थाउजंड टोटल अमाऊंट ड्यू आहे आणि बिल त्याच्याने ऍक्सेप्ट केलं फुल सेटलमेंट मध्ये पस्तीस पाचशेचं म्हणजे वरचे वन थाउजंड फाय हंड्रेड काय आहे तर डिस्काउंट अलाउड आहे डिस्काउंट आहे एकदा मला सांगा ड्रॉवर कोण आहे ड्रॉवर राहुल कबीरने ऍक्सेप्ट केलं म्हणजे ड्रॉवर कोण असणार राहुल आणि ड्रॉवी कोण आहे कबीर ड्रॉवी आहे कबीर ओके okay. कळलं पहिलं त्यातलं थर्टी हंड्रेडचं आणि वन थाउजंड फाय हंड्रेड डिस्काउंट ऑन द ड्यू डेट द बिल इज डिसऑनर्ड बाय कबीर कबीर अँड राहुल पेड नोटिंग चार्जेस फाय हंड्रेड ड्यू डेटला म्हणजे बघा फर्स्ट डिसेंबर नंतर तीन महिने किती येईल ड्यू डेट जानेवारी फेब्रुवारी मार्च फोर्थ मार्च चार मार्च ड्यू डेट येईल त्याची फोर्थ मार्च टू थाउजंड ट्वेंटी बरोबर का ड्युडेटला ते बिल डिसऑनर झालं आणि राहुलने नोटिंग चार्जेस फायव्ह हंड्रेड पेड केले काय सांगितलं आपल्याला गिव्ह जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ कबीर राहुल दोघांच्या बुक्समध्ये जर्नल एंट्री विचारल्यात अँड ऑल्सो प्रिपेअर कबीर साकाउंट इन द बुक्स ऑफ राहुल आणि राहुल साकाउंट इन द बुक्स ऑफ कबीर जर्नल एंट्री ले आणि लेजर दोन्ही विचारलेले तर आपण स्टार्ट करू इन द बुक्स ऑफ राहुल बनवा फॉर्मॅट तुम्ही इन द बुक्स ऑफ कबीर काय दिलं समोर आता लक्ष द्या पहिले ओपनिंग बॅलन्स आहे हे ओपनिंग बॅलन्सची काही एंट्री होणार नाही ओपनिंग ड्यू आहे आपल्याला एंट्री कुठले करायला लागणार आता हे बिल ऍक्सेप्ट केल्याची त्यांनी डिस्काउंट अलाउड केल्याची त्याची एंट्री काय होईल सांगा बरं आपली नॉर्मल एंट्री बिल ऍक्सेप्ट केल्याची एक्सेप्टन्स मिळाल्याची नॉर्मल एंट्री काय करतो आपण कॉपी करू नका समजून घ्या बिल्स रिसेबल अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू कबीर अशी एंट्री करणार ना तुम्ही बिल्स रिसिबल अकाउंट डेबिट टू कबीर अकाउंट फक्त इथे एक एक ॲड होईल डिस्काउंट अलाउड तुमच्यासाठी काय राहुलसाठी डिस्काउंट काय झाला एक्सपेंडिचर राहुलने अलाउड केलाय ड्रॉवर येतो एक्सपेंडिचर म्हणजे एक्सपेंडिचरला काय करायचं असतं डेबिट डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस म्हणजे याची एंट्री काय होईल फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड नाईन्टीन आपण राहुलच्या बुक्समध्ये एंट्री करतोय डिसेंबर फर्स्ट हा एंट्री करणार बिल्स रिसिवल अकाउंट डेबिट किती रुपयाचं बिल ऍक्सेप्ट केलं त्यांनी दोन मिनिटं कॉपी करू नका एकदम समजून घ्या समजलं की मग कॉपी करा वेळ देतो मी तुम्हाला थर्टी फायव्ह फाय हंड्रेड फॉर्मॅट कळाला ना तुम्हाला इथपर्यंत जनरल एंट्री चालू राहुल आहे तिकडे कबीर आहे बिल्स रिसेबल अकाउंट डेबिट थर्टी फायव्ह फाय हंड्रेड एक हजार पाचशे डिस्काउंट येतो काय केला पाहिजे डेबिट केला पाहिजे डिस्काउंट अकाउंट डेबिट वन थाउजंड फाय हंड्रेड आणि टू कबीर साकाउंट बरोबर का एंट्री सेम आहे फक्त त्याच्यामध्ये डिस्काउंट ॲड झाला थर्टी सेवन थाउजंड नॅरेशन बिंग थ्री मंथ्स ॲक्सेप्टन्स रिसीवड फ्रॉम कबीर अँड डिस्काउंट अलाउड आणि त्याला आपण डिस्काउंट केला आता सेम एंट्री कबीर काय करणार हा विचार करा कबीर नॉर्मल एंट्री काय करतो बिल नॉर्मली एंट्री राहुल अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल बरोबर आहे त्याच्यामध्ये आता फक्त डिस्काउंट आपल्याला ऍड करायचंय डिस्काउंट हा कबीर साठी काय झाला इन्कम काय एक्सपेंडिचर इन्कम ला काय करायचं क्रेडिट म्हणजे याची एंट्री अशी करणार हा बोला सांगा ट्राय करा राहुल अकाउंट डेबिट किती रुपये अमाऊंट किती रुपयाचा अकाउंटचे बॅलन्स आहे त्याचा से थर्टी सेवन थाउजंड त्यामधलं बिल्स पेबल आहेत थर्टी फाईव्ह फाय हंड्रेडचं टू बिल्स पेबल अकाउंट थर्टी फाईव्ह फाय हंड्रेड आणि टू डिस्काउंट अकाउंट वन थाउजंड फाय हंड्रेड कॉपी करू नका तुम्ही तुम्हाला वेळ देतो मी कॉपी करायला समजून घ्या बिंग थ्री मंथ्स ॲक्सेप्टन्स गिवन टू राहुल अँड डिस्काउंट रिसीव्ड आणि डिस्काउंट मिळाला आता इथे एक इम्पॉर्टंट एंट्री आहे हे बिल जर ऑनर झालं असतं तर ठीक होतं बिल ॲक्च्युली काय झालं बिल झाले डिसऑनर ने पेड़ थे। आपन बिल डिसॉनर झालं ड्यू डेटला आणि राहुलने नोटिंग चार्जेस पेड केले ते आपण बिल डिसऑनरची एंट्री काय करतो मला सांगा नॉर्मल एंट्री आपली आता तुम्हाला एक चित्र काढायला का आपलं राहुल ड्रॉवर आहे आणि कबीर ड्रॉवर आहे बरोबर का बिल डिसऑनरच्या दिवशी राहुल काय करणार त्याला बिल त्याचं रिटर्न करणार म्हणजे राहुल एंट्री काय करणार त्याची कबीर अकाउंट डेबिट टू बिल्स रिसेबल अकाउंट टू कॅश अकाउंट नोटिंग चार्जेस बरोबर आहे नॉर्मल एंट्री तुम्ही काय केली असती कबीर अकाउंट डेबिट कबीरला डेबिट किती करणार होते तुम्ही डिस्काउंट बिल्स रिसिएबल प्लस नोटिंग चार्जेस किती थर्टी फाईव्ह फाय हंड्रेड प्लस किती रुपये नोटिंग चार्जेस आहे म्हणजे छत्तीस टू बिल्स रिसिएबल आणि टू कॅश नोटिंग चार्जेससाठी याच्यामध्ये फक्त एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे तुम्ही हा जो डिस्काउंट दिला होता त्याला तो डिस्काउंट कशासाठी दिला होता बिल जर मिळाला असेल तर तो डिस्काउंट ठेवायला पाहिजे आता जर त्यांनी ते बिल डिसऑनर केलं म्हणजे डिस्काउंट रिव्हर्स केला पाहिजे तो बिल जर डिसऑनर झालं ह्या डिस्काउंटचा अर्थ तुम्हाला कधी काय म्हणून आपण डिस्काउंट कशासाठी मी दिलाय त्याने तो पैसे मिळतील तीन महिन्यानंतर म्हणून डिस्काउंट दिला होता बरोबर आहे त्याने जर ते बिल डिसऑनर केलं तर तो डिस्काउंट काय केला पाहिजे रिव्हर्स केला पाहिजे अगोदर एक्सपेंडिचर होतं म्हणून डिस्काउंटला डेबिट केलं होतं आता काय केलं पाहिजे क्रेडिट केलं पाहिजे आता मला नीट सांगा तुम्ही हा कबीरकडून एक्झॅक्ट पैसे घेणार किती तो, वो टोटल त्याच्याकडे ड्यू किती होते अगोदर ते तर डिस्काउंट दिल्यानंतर पण मेन अमाऊंट किती होते सदोतीस आता डिस्काउंट त्याचा परत रिव्हर्स करणार सदोतीस हजार ते आणि पाचशे रुपये नोटिंग चार्जेस म्हणजे किती घेणार सगळे सदोतीस हजार पाचशे म्हणजे हे जे इंटरनेट समजून घ्या तो कबीरला डेबिट करणार छत्तीस नाही सदोतीस हजार पाचशे आणि ह्याच्यामध्ये फक्त एक ॲड होईल टू डिस्काउंट अकाउंट म्हणजे डिस्काउंट रिव्हर्स करायला लागणार का कारण पेमेंटच मिळाला नाही तर त्याला कशाला फुकटच डिस्काउंट द्यायचा बरोबर आहे का जर पेमेंट आला असतं तर डिस्काउंट देण्यात लॉजिक आहे पेमेंट मिळालंच नाही म्हणजे डिस्काउंट देण्याची काय गरज आहे कळली का एंट्री काय केली डिस्काउंट रिव्हर्स केलाय हा इम्पॉर्टंट पॉइंट याच्यामधला मी एकदा एंट्री करतो ड्यू डेट त्याची काय काढली होती आपण चार मार्च ना टू थाउजंड ट्वेंटी मार्च फोर्थ हा एंट्री करणार कबीर इज रिसीवर कबीर अकाउंट डेबिट पण कबीर कडून किती पैसे घ्यायचे तर टोटल अमाऊंट घेणार आता डिस्काउंट वगैरे काय नाही आणि नोटिंग चार्जेस जे भरलेत त्याचे पण पाचशे रुपये त्याच्याकडून घ्यायचे म्हणजे सदतीस हजार पाचशे घेणार त्यातलं बिल त्याला रिटर्न करणार म्हणून टू बिल्स रिसिवल अकाउंट बिल्स रिसिवल आहे थर्टी फाईव्ह फाय हंड्रेडचं त्याचा डिस्काउंट जो दिला होता अलाउड केला होता तो रिवर्स करणार टू डिस्काउंट अकाउंट वन थाउजंड फायव्ह हंड्रेड आणि जे नोटिंग चार्जेस पेड करतोय त्यासाठी कॅश अकाउंट फायव्ह हंड्रेड समजले का एंट्री तुम्हाला डिस्काउंट रिवर्स डिस्काउंटची एंट्री रिव्हर्स केली आपण अँड नोटिंग चार्जेस पेड आता तुम्हाला जर अंदाज आला असेल तर कबीरने ऍक्च्युअली राहुलला पैसे किती द्यायचे आता तेच पाचशे कबीर काय एंट्री करणार नॉर्मल एंट्री आपल्या आतापर्यंतची बिल डिसऑनरची एंट्री नॉर्मली काय करायला पाहिजे होती कबीरने बिल्स स्पेबल अकाउंट डेबिट नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू राहुल पण आता याने अगोदर तर डिस्काउंटला क्रेडिट केलंय मग आता डिस्काउंट रिव्हर झाल्यानंतर डिस्काउंटला डेबिट केलं पाहिजे म्हणजे हाय एंट्री काय करणार नीट समजून घ्या टू थाउजंड ट्वेंटी मार्च फोर हाय एंट्री करणार बिल्स पेबल अकाउंट डेबिट बिल्स पेबल चे अमाऊंट आहेत थर्टी फाईव्ह फाय हंड्रेड नोटिंग चार्जेस याच्यासाठी एक्सपेंडिचर आहे हा डेबिट करणार नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट फाईव्ह हंड्रेड जो डिस्काउंट अगोदर क्रेडिट केला था, होता तो आता रिवर्स करायला लागणार म्हणजे आज डिस्काउंटला डेबिट करणार डिस्काउंट अकाउंट डेबिट वन थाउजंड फाय हंड्रेड आणि कोणाला क्रेडिट करायचं राहुल्स अकाउंट टू राहुल्स अकाउंट थर्टी सेवन थाउजंड फायव्ह हंड्रेड बिंग ॲक्सेप्टन्स गिवन टू राहुल डिसऑनर्ड डिस्काउंट रिव्हर्स्ट अँड नोटिंग चार्जेस काय पेबल द्यायचेत अँड नोटिंग चार्जेस पेबल कळलंय का दोन एंट्री आता लेजर मला ऍक्च्युली तुम्हाला बऱ्याच वेळा सांगायचं होतं बऱ्याच प्रॉब्लेम मध्ये मी वाट बघतोय लेझरची आता मला सांगा फायनल सिच्युएशन काय राहुलने कबीर कडून किती पैसे घ्यायचे बिल्ड डिसऑनर झाल्यामुळे सदतीस पाचशे म्हणजे त्याचा लेजर क्लोज केल्यानंतर कॅरी डाऊन बॅलन्स सदोतीस पाचशे यायला पाहिजे बरोबर आहे का मग लेझर फॉर्मॅटमध्ये कसं करणार आपण अगोदर इन द बुक्स ऑफ राहुल राहुलच्या बुक्समध्ये कबीरचे लेजर बनू कॉपी करून ना अजिबात समजून घ्या म्हणजे फर्स्ट मी बनवतो इन द बुक्स ऑफ राहुल इन द बुक्स ऑफ राहुल राहुल बनवणार कबीरचं लेजर बरोबर आहे का कबीर अकाउंट क्रेडिट आणि डेबिट आणि सेकंड इन द बुक्स ऑफ कबीर कबीर कोणाचं लेजर बनवणार राहुलचं इन द बुक्स ऑफ कबीर जर्नल एंट्रीवरून लेजर पोस्टिंग येते ना आपल्याला जर्नल एंट्री तर ऑलरेडी जमतात आहे लेझर पोस्टिंग करायची आहे हे फॉर्मॅट समजलंय का तुम्हाला मी एकाच फॉर्मॅटमध्ये दोघांचे लेझर बनवले ते ठीक आहे डेट पर्टिक्युलर जनरल फोलिओ अमाऊंट डेट पर्टिक्युलर जनरल फोलिओ अमाउंट तोच फॉर्मॅट आहे इथून इकडं राहुल आणि इकडे कबीरचं बुक्स आहे तर आता पहिली एंट्री राहुलनी काय केली होती बघा राहुल एंट्री पहिली काय केली आहे बिल्स रिसेबल अकाउंट डेबिट डिस्काउंट अकाउंट डिस्काउंट अकाउंट डेबिट टू कबीर अकाउंट म्हणजे कबीर अकाउंट बनवतो आपण कबीरला क्रेडिट आहे कबीरच्या क्रेडिटला जाऊन बाय बिझनेस आणि बाय डिस्काउंट होईल पण त्याच्या अगोदर <coughs> ह्याच्याकडून सदतीस हजार रुपये ओपनिंग बॅलन्स होता राहुलला पैसे मिळणार आहेत म्हणजे राहुलसाठी झाली ॲसेट डेबिट बॅलन्स ब्रॉड डाऊन डेबिट क्रेडिटला डेबिट ला होणार कारण राहुलला पैसे मिळणार त्यासाठी ते ॲसेट आहे म्हणजे आपल्याला डिसेंबर फर्स्ट दिलाय त्यांनी डेट टाकू आपण टू थाउजंड डिसेंबर फर्स्ट आपन टू बॅलन्स ब्रॉडाऊन ओपनिंग बॅलन्स असल्यामुळे आपण टू बॅलन्स ब्रॉडाऊन केलं थर्टी सेवन थाउजंड सदतीस हजार आता पहिली एंट्री होती आपली बिल्स रिसेबल अकाउंट डेबिट डिस्काउंट अकाउंट डेबिट टू कबीर म्हणजे एकच अकाउंट बनवायचं आपल्याला कबीर कबीर मध्ये कुठे इफेक्ट केला पाहिजे आपण कबीर अकाउंट मध्ये क्रेडिटला जाऊन सरळ बस बाय बिल्स रिसेबल बाय डिस्काउंट बरोबर म्हणजे इथं पण डेट तीस येणार टू थाउजंड नाईनटीन क्रेडिट इफेक्ट सांगितलं तुम्ही मला टू थाउजंड नाईन्टीन डिसेंबर फर्स्ट बाय बिल्स रिसिबल अकाउंट थर्टी फायव्ह फाय हंड्रेड आणि बाय डिस्काउंट अकाउंट आपण आता केलं ना याच्यात ऍडमिशनमध्ये वन थाउजंड फाय हंड्रेड त्यांनी म्हटलं होतं की अकाउंट सेटल व्हायला पाहिजे अकाउंट सेटल झाला का बघा बरं डेबिट किती आहे थर्टी सेव्हन थाउजंड आणि क्रेडिट किती आहे थाउजंड इथे त्यांनी म्हटलं होतं अकाउंट सेटल पाहिजे सेटल झालं ऍक्च्युली डिव्हिडेटला काय प्रॉब्लेम आला डिवडेट आपण काढली चार मार्चला चार मार्चला एंट्री काय करतो आपण कबीर अकाउंट डेबिट टू बिल्स रिसेबल टू डिस्काउंट टू कॅश म्हणजे अकाउंट मध्ये कुठे पोस्टिंग करणार तुम्ही डेबिटला टू बिल्स रिसेबल टू डिस्काउंट टू कॅश म्हणजे टू थाउजंड ट्वेंटी मार्च फोर कबीर अकाउंट डेबिट टू बिल्स रिसेबल अकाउंट थर्टी फाय हंड्रेड त्यानंतर काय होतं डिस्काउंट होतं ना क्रेडिट डिस्काउंट आणि कॅश टू डिस्काउंट अकाउंट वन थाउजंड फाय हंड्रेड आणि टू कॅश अकाउंट फाय हंड्रेड बरोबर का आपण जी जनरल एंट्री केली त्यानुसारच पोस्टिंग करतोय मग आता आपण पाहिलं अकाउंट क्लोज केल्यानंतर किती डिवट दिसला माझ्या बॅलन्स त्याच्याकडून कबीरकडून किती घ्यायचे आहेत सदतीस हजार पाचशे तिथं वरती जर तुम्ही बघितलं तर हे सदोतीस आणि हे सदोतीस इथं तर बॅलन्सचा काही प्रॉब्लेम नाही आता ह्याची खालची टोटल बरोबर सदोतीस पाचशे म्हणजे तेवढाच बॅलन्स राहणार किती झाले टोटल याची सदोतीस आणि सदोतीस किती झाले चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपये टोटल होईल याची जर अकाउंट क्लोज केला आपण तर ह्याची टोटल होईल डेबिटची टोटल ती तुमची चौऱ्याहत्तर पाचशे बरोबर आहे का एकदा बघा साठ चौदा चौऱ्याहत्तर हजार पाचशे बरोबर आहे आणि क्रेडिटला फक्त सदोतीस आहेत म्हणजे सदोतीस हजार पाचशेचा बॅलन्स राहणार टू थाउजंड ट्वेंटी मार्च थर्टी फर्स्ट बाय बॅलन्स कॅरेट डाऊन सदोतीस हजार पाचशे समजलं का हा ब्रॉड डाऊन पुढच्या दिवशी डेबिटला होणार म्हणजे एप्रिल फर्स्टला टू थाउजंड ट्वेंटी एप्रिल एकला ब्रॉड डाऊन टू बॅलन्स ब्रॉड डाऊन सदतीस हजार पाचशे एवढेच पैसे घ्यायचे आहेत ना त्याच्याकडून ठीक आहे आता इन द बुक्स ऑफ कबीर कबीरच्या बुक्समध्ये आपल्याला एंट्री करायची आता कबीर काय एंट्री करणार बघा पहिले कबीर पहिले एंट्री करणार राहुल्स अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल टू डिस्काउंट म्हणजे राहुलच्या डेबिटला इन इफिट केलं पाहिजे टू बिल्स पेबल आणि टू डिस्काउंट डेट आहे टू थाउजंड नाईन्टीन डिसेंबर फर्स्ट बॅलन्स ब्रॉड डाऊनचा राहिलं याच्यासाठी लायबिलिटी आहे यांनी पैसे द्यायच्यात म्हणजे ब्रॉड डाऊन कुठं होईल क्रेडिटला म्हणजे क्रेडिटला बॅलन्स ब्रॉड डाऊन करणार आहात टू थाउजंड नाईन्टीन डिसेंबर फर्स्ट बाय बॅलन्स ब्रॉडाऊन थर्टी सेवन थाउज आता नेक्स्ट एंट्री करणार आहात राहुल अकाउंट ए बी टू बिल्स पेबल अकाउंट टू बिल्स पेबल अकाउंट थर्टी फाईव्ह फाईव्ह हंड्रेड आणि टू डिस्काउंट अकाउंट वन थाउजंड फाय हंड्रेड नीट समजून घ्या टू डिस्काउंट अकाउंट वन थाउजंड फायव्ह हंड्रेड अकाउंट क्लोज सेटल व्हायला पाहिजे झालं का सेटल सदोतीस हजार द्यायचे होते बिल आणि डिस्काउंट मिळून तेवढा अकाउंट सेटल झाला पण डिसऑनर झाल्यामुळे एंट्री काय झाली डिसऑनर झाल्यामुळे त्यांनी एंट्री केली बिल्स जी आपली नॉर्मल एंट्री बिल्स पेपर डेबिट नोटिंग चार्जेस डेबिट एक, एक एक्स्ट्रा काय ॲड झाले याच्यामध्ये फक्त डिस्काउंट जो अगोदर अलाउड केला होता तो नंतर रिव्हर्स होणार बिल डिसऑनर झाल्यावरती डिस्काउंट अकाउंट डेबिट टू राहुल म्हणजे इफेक्ट कुठं करणार हा क्रेडिटला बाय बिल्स पेबल बाय नोटिंग चार्जेस बाय डिस्काउंट ही एंट्री करणार हा टू थाउजंड ट्वेंटी मार्च फोर्थ बाय बिल्स पेबल अकाउंट थर्टी फाइव फाइव हंड्रेड बाय डिस्काउंट अकाउंट वन थाऊजंड फाय हंड्रेड आणि बाय नोटिंग चार्जेस अकाऊंट हे खालीवरती झाला काही प्रॉब्लेम नाही एकाच डेटची एंट्री बाय नोटिंग चार्जेस अकाउंट फाय हंड्रेड रुपीज अकाउंट जर क्लोज केलं तर याची टोटल क्रेडिटची चे असतील चौऱ्याहत्तर पाचशे अमाऊंट सेमच आहेत फक्त क्रेडिट आणि डेबिट होणार इकडं चौऱ्याहत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर हजार पाचशे म्हणजे डेबिटला बॅलन्स ब्रॉड डाऊन किती होईल सांगा मार्च एकतीस टू बॅलन्स कॅरेट डाऊन सदोतीस हजार पाचशे म्हणजे एक एप्रिलला ब्रॉड डाऊन क्रेडिटला होईल टू थाउजंड ट्वेंटी एप्रिल फर्स्ट बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन सदोतीस हजार पाचशे समजलं काय केलं त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट करणार तुम्ही डिस्काउंटची एंट्री इम्पॉर्टंट करून ठेवा बाकीची एंट्री कॉमन आहे सेम आहे फक्त डिस्काउंट याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे एक आणखी एक प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर एट काय दिलंय बघा स्नेहा रिसिव मेगाज ऍक्सेप्टन्स फिफ्टीन थाउजंड स्नेहा रिसिव मेगाज ऍक्सेप्टन्स म्हणजे ड्रॉवर कोण आणि ड्रॉवी कोण स्नेहा ड्रॉवर आणि मेगा ड्रॉवर ड्रौर स्नेहा आहे स्नेहाला ऍक्सेप्टन्स मिळाली म्हणजे तिने के ड्रॉ केली होती ही ड्रॉवर आहे आणि मेगा आहे ड्रॉविंग फिफ्टीन थाउजंड ची एक्सेप्टन्स मिळाली बिफोर डेट आता याच्यामध्ये काय दिलं ह्या प्रॉब्लेम मध्ये काय आहे बऱ्याच केसमध्ये काय होतं की डेट सपोज तीन महिन्याचं बिल आहे तर तुम्ही बिल ऍक्सेप्ट करणार आणि तीन महिने वाढ बघणार तर बऱ्याच वेळेला काय होतं की तीन महिन्याच्या अगोदरच ड्रॉवी येतो ड्रॉवरकडं तीन महिन्यात काय मला पैसे जमणार नाही एवढे सगळे द्यायला आत्ता काही थोडेफार पैसे घ्या आणि मला एक नवीन बिल बनवून द्या म्हणजे त्याला म्हणतात रिन्युअल ऑफ बिल बिल रिन्यू केलं जातं जुना बिल कॅन्सल करतो आपण ओल्ड बिल कॅन्सल करतो आणि काही पैसे देऊन नवीन बिल परत एक्स्ट्रा पिरियडसाठी साठी घेतो आता त्याच्यासाठी मला सांगा जो ड्रॉवर आहे तो बिल काय ऍक्सेप्ट केला कॅन्सल करून नवीन बिल ऍक्सेप्ट करायला तयार होणार नाही मग त्यासाठी त्याला काही इंटरेस्ट पेड केलं जातं नवीन बिल जे देत आहे त्याच्यावरती इंटरेस्ट लावा मला जे काही पिरियड आहे त्या प्रकारचं रिन्युअल ऑफ बिलचा प्रॉब्लेम आहे समजून घ्या व्यवस्थित काय प्रॉब्लेम नाही हे सपोज याला आपण म्हणू बिल नंबर वन तिने बिल ऍक्सेप्ट केलं होतं डेट दिलेलं नाहीत आपल्याला त्यामुळे ड्यू डेट वगैरे काही प्रश्न नाही याच्यामध्ये बिफोर ड्यू दे, डेट ड्यू च्या अगोदर मेगा अप्रोच स्नेहा मेगाने स्नेहाला अप्रोच केला काय विद अ रिक्वेस्ट टू ऍक्सेप्ट द फाईव्ह थाउजंड म्हणजे ती काय म्हणते फिफ्टीन थाउजंड बिल आहे तर ती काय म्हणते की पाच हजार रुपये आता घ्या अँड ड्रॉ अ फ्रेश बिल ऑन हर तुम्हाला दिसतंय ना सगळ्यांना ड्रॉ अ फ्रेश बिल ऑन हर की नवीन बिल एक ड्रॉ करा फॉर द बॅलन्स फॉर थ्री मंथ्स तीन महिन्यांसाठी ते नवीन बिल माझ्यावरती ड्रॉ करा मग पाच हजार कॅश दिल्यावरती अमाऊंट किती राहणार दहा हजार म्हणजे नवीन बिल किती रुपयांचं याच्यानंतर डिव्हिडिटच्या अगोदर मेघाने काय केलं हिला पाच हजार रुपये अमाऊंट दिली कॅश किंवा बँक आणि एक नवीन बिल ऍक्सेप्ट केलं न्यू बिल न्यू बिल किती रुपयाचं होईल सांगा टेन थाउजंडचं बिल होईल ह्याच्यामध्ये ॲडिशनल काय नीट बघा इन्क्लुडिंग इंटरेस्ट ॲट एट पर्सेंट पर ॲनम आता स्वाभाविक लॉजिकल आहे जे ओल्ड बिल आहे ते जर कॅन्सल केलं तर ड्रॉवरचा काय फायदा नाही तो म्हणणार एक्स्ट्रा काय माझा फायदा आहे तर ते म्हणणार की जेवढं नवीन बिल आहे तेवढं माझ्याकडून व्याज घ्या नवीन बिल किती रुपयांचं आहे किती महिन्यांचं आहे म्हणजे याच्यावरती इंटरेस्ट किती होईल बघा टेन थाउजंड डू एट पर्सेंट पूर्ण एट पर्सेंट लावणार का किती महिन्यांचं इंटरेस्ट लावणार थ्री मंथ्स थ्री बाय ट्वेल्व किती होईल बघा दोनशे रुपये इंटरेस्ट होईल टू हंड्रेड रुपीज इंटरेस्ट होईल बरोबर आहे का म्हणजे नवीन बिल आता हे टेन थाउजंडचं घेणार का टेन थाउजंड टू हंड्रेडचं लावणार टेन थाउजंड टू हंड्रेडचं बरोबर आहे म्हणजे न्यू बिल किती झालं टेन थाउजंड प्लस टू हंड्रेड दहा हजार दोनशे रुपयांचं हे बिल झालं नवीन बिल झालं दहा हजार दोनशे रुपयांचं नवीन बिलच्या केसमध्ये मग हे बिलाचं काय करायला लागेल हे बिल नंबर एक त्याचं काय करायला लागेल कॅन्सल हे बिल कॅन्सल होणार नाही पहिलं बिल तर कॅन्सल करायला लागणार तुम्हाला आतापर्यंत जर कळायला असेल तर काय सिच्युएशन आहे पहिलं एक बिल ऍक्सेप्ट एक केलं होतं पंधरा हजाराचं ती ड्यू डेट च्या अगोदर झाली म्हणली हे बिल कॅन्सल करा पाच हजार रुपये पार्ट पेमेंट घ्या आणि राहिलेल्या अमाऊंटसाठी तीन महिन्याचं नवीन बिल द्या बरोबर आहे का मग आपण म्हणजे फर्स्ट केस नंबर सॉरी ट्रान्झॅक्शन नंबर फर्स्ट कुठलं झालं हे जे ओल्ड बिल होतं पंधरा हजारचं हे ते कॅन्सल करणार आता लॉजिकल विचारतो मी तुम्हाला हे बिल जे पंधरा हजार ते कॅन्सल केल्याची एंट्री काय होईल बरं बिल कॅन्सल केल्याची काय एंट्री व्हायला पाहिजे लॉजिकली स्नेहाच्या पॉईंट ऑफ व्यू ने विचार कराय ड्रॉवरच्या पॉईंट ऑफ व्यू बिल कॅन्सल करणार म्हणजे काय करणार सिम्पल आहे डिसऑनरची जी एंट्री तीच होणार रिटर्न कॅन्सल करतो बिल म्हणजे बिल तिला रिटर्न करणार मेगा इज रिसिव्हर मेगाज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसेवल अकाउंट ही एंट्री कॅन्सलची एंट्री नंबर सेकंड होईल थर्ड एंट्री कुठली होईल सांगा पाच हजार रुपये कॅश मिळाली बरोबर काय एंट्री करणार त्याची तुम्ही कॅश ऑबलिक बँक अकाउंट डेबिट टू मेगाज अकाउंट मेगाकडून मिळणार आहे आपण स्नेहाच्या बुक्स मध्ये एंट्री बघतोय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू मेगाज अकाउंट त्यानंतर नवीन बिलची एंट्रीच्या अगोदर हे इंटरेस्ट ची एंट्री नंबर फोर करायला पाहिजे इंटरेस्टची एंट्री काय होईल व्यवस्थित विचार आता स्नेहाच्यासाठी हा इंटरेस्ट काय झाला इन्कम झाला काय एक्सपेंडिचर झाला स्नेहासाठी ड्रॉवरसाठी इन्कम म्हणजे इंटरेस्टला काय करणार ती क्रेडिट स्नेहाला डेबिट स्नेहाचा अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अशी एंट्री करायची एंट्री नंबर फोर आणि नवीन बिल मिळाल्याची एंट्री नंबर फाईव्ह नवीन बिल मिळाल्याची काय एंट्री करणार बोला काय एंट्री करणार बिल मिळाले नवीन असू दे की काय करणार बिलची एंट्री बिथ रिसेव्हल अकाउंट डेबिट टू स्नेहा अकाउंट सॉरी काय नाव मेघा अकाउंट बिल्स रिसेवल अकाउंट डेबिट टू मेघा अकाउंट हीच एंट्री रिव्हर्स होणार फक्त मेघाच्या बुक्समध्ये दोघांची एंट्री बघायची आपल्याला तुम्हाला प्रॉब्लेम कळाला का आता पुढं काय दिलं त्यांनी स्नेहा अग्रिज टू ड्रॉ फ्रेश बिल स्नेहाने तयार केली तयार झाली की नवीन बिल ड्रॉ करायला विच वॉज ड्युली ऍक्सेप्टेड बाय मेघा मेघाने ते बिल ऍक्सेप्टही केलं ऑन द दे ड्यू डेट ड्यू डेटला आता एक्च्युअली इथं आपल्याला डेट दिलेला नाही त्यामुळे ड्यू डेट नाही घेऊ शकत आपण इंटरला वन टू थ्री फोर असा सिक्वेन्स घेणार सिरियल नंबर घेणार मेघा मिट्स द बिल मेगा मिट्स द बिल म्हणजे काय मेघा मिट्स द बिल म्हणजे बिल ऑनर केलं बिल पैसे दिले त्यांनी बिल मिट बिल मेट केलं म्हणजे ऑनर केलं गिव जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ स्नेहा स्नेहाच्या बुक्समध्ये जर्नल एंट्री विचारलेत आणि प्रिपेअर स्नेहा अकाउंट इन द बुक्स ऑफ मेगा म्हणजे यांनी काय तुम्हाला गुगली टाकली कळायला का तुम्हाला एंट्री विचारल्या स्नेहाच्या आणि लेजर कोणाच्या बुक्समध्ये विचारले मेगा म्हणजे मेगाच्या एंट्री पाहिजेत तेव्हा तुम्ही लेजर बनू शकता जर तुम्हाला एंट्री परफेक्ट जमायला लागला तर तुम्ही विदाउट एंट्री पण करू शकता जर्नल एंट्री जमल्या तरच लेजर जमणार आहे ना मग आपण एक एक पॉईंट ऑफ घेऊन बघू अगोदर स्नेहाच्या बुक्समध्ये एंट्री करू सेम परत कॉपी करू नका काय समजून घ्या इन द बुक्स ऑफ स्नेहा जर्नल एंट्री आणि इकडे इन द बुक्स ऑफ मेगा दोघींच्या पॉइंट ऑफ व्यू ने आपण जर्नल एंट्री बघू जर्नल एंट्री चला फर्स्ट जर्नल एंट्री स्नेहा काय करणार सांगा बरं पहिलं ट्रान्झॅक्शन जे फिफ्टीन थाउजंडचं बिल मिळालं होतं त्याची पहिली एंट्री होईल काय एंट्री करणार तुम्ही त्याची बिल्स रिसेबल अकाउंट डेबिट टू मेगाज अकाउंट प्लेन सिम्पल एंट्री आपल्याला डेट माहीत नाही त्यामुळे आपण सिरियल नंबर टाकू शकतो बिल्स रिसिएबल अकाउंट डेबिट फिफ्टीन थाउजंड To Megas 15, Being from Megas. तो मेगाज अकाउंट फिफ्टीन थाउजंड बींग एक्सेप्टन्स रिसीव्ड फ्रॉम मेगा त्यांनी काय आपल्याला पिरियड वगैरे काय सांगितलं नाही ओल्ड बेडचं किती होता त्यामुळे आपण जस्ट ऍक्सेप्टन्स रिसिव्ड फ्रॉम मेगा एवढंच देऊ शकतो ऍक्सेप्टन्स रिसिव्ड फ्रॉम मेगा हीच एंट्री मेगा काय करणार सांगा बरं आता तो सायमल्टेनियस एंट्री काय घेतल्यात मी तुम्हाला कळावं की कुठली एंट्री काय का होती है? सांगा ही काय एंट्री करणार हा स्नेहाज अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल अकाउंट ये एंट्री नंबर फर्स्ट करना स्नेहाज अकाउंट डेबिट फिफ्टीन थाउजंड टू बिल्स पेबल अकाउंट फिफ्टीन थाउजंड बींग एक्सेप्टन्स गिवन टू स्नेहा ऍक्सेप्टन्स घेऊन कळतं ना म्हणजे बिल ॲक्सेप्ट केलं त्याच्यासाठी स्नेहाला आता याच्यानंतरची पुढची ट्रान्झॅक्शन कुठला होणार जे ओल्ड बिल होतं ते कॅन्सल करायचं ट्रान्झॅक्शन करायला लागणार बरोबर आहे ओल्ड बिल कॅन्सल करण्याची स्नेहा काय एंट्री कर सिंपल आहे बिल कॅन्सल कसं करणार तिचं तिला बिल रिटर्न करणार काय एंट्री करणार मेगाझ अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिबल अकाउंट दुसरी एंट्री मेगाज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिबल अकाउंट मेघाज अकाउंट डेबिट फिफ्टीन थाउजंड टू बिल्स रिसेबल अकाउंट फिफ्टीन थाउजंड बिंग बिल कॅन्सल्ड फॉर रिन्युअल कॅन्सल्ड आहे डिसऑनर आणि कॅन्सलमध्ये फरक आहे रिन्युअल करण्यासाठी आपण बिल कॅन्सल केलं ठीक आहे आता हीच एंट्री तुमची मेघा काय करणार एंट्री याची बिल्स पेबल अकाउंट टू स्नेहाज अकाउंट बिल्स पेबल अकाउंट डेबिट फिफ्टीन थाउजंड टू स्नेहाज अकाउंट बींग गिवन टू स्नेहा कैंसल्ड फॉर रिन्यूअल रिन्युअल साठी तुम्ही ते कॅन्सल केलं बंद करा रे नॅरेशन थोडं चेंज करतो येतं बिंग मेगाज ऍक्सेप्टन्स कॅन्सल फॉर रिन्युअल ओके इथपर्यंत काय प्रोसेस झाली जे ओल्ड बिल होतं तिने रिक्वेस्ट केली कॅन्सल करा दोघांनी म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये बिल कॅन्सल केलं त्यानंतर आता बिल कॅन्सल केल्याच्या बदल्यात काय काय ठरलंय त्यांचं पाच हजार रुपये कॅश देणार त्यानंतर काय इंटरेस्ट देणार आणि नवीन बिल एक एक्सेप्ट करणार त्याची सेपरेट सेपरेट एंट्री करू आपण कॅश दिल्याची एंट्री काय करणार स्नेहा स्नेहा काय एंट्री करणार सांगा कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू मेगाज अकाउंट कॅश ऑब्लिक बैंक अकाउंट डेबिट फाईव्ह थाउजंड टू मेघाझ अकाउंट मेगा, मेगा इज गिवर फाईव्ह थाउजंड याला नॅरेशन काय करायचं बिंग पार्ट पेमेंट पार्ट पेमेंट रिसीव्ड फ्रॉम मेघा ओके ने काय एंट्री करायची याच्यासाठीची ह्या ट्रान्झॅक्शनची मेघा काय एंट्री करणार सांगा ए काय एंट्री करणार तर महे लक्ष द्या काय एंट्री करणार स्नेहा अकाउंट डेबिट टू ऑब्लिक बँक अकाउंट ही एंट्री करणार स्नेहाच अकाउंट डेबिट फाईव्ह थाउजंड टू ಕ್ಯಾಶ್ ಅವ್ब्लिक ಬ್ಯಾಂಕ್ ಅಕೌಂಟ್ 5000 ಬಿಂಗ್ ಪಾರ್ಟ್ ಪೇಮೆಂಟ್ ಗಿವನ್ ಟು ಸ್ನೇಹಾ ನೀ ಸಮರ ಸಮರ್ ಕಾಲ ಯುನ ದತೆ ತುಮಲ ಕಳಲ ಗ ಏಕಚ ವಳಾಲ ಕ ಹೇತ ತುಮಲ ಕಳಲ ವಜಾ ಯಾ ಟಾಪಿಕ್ ಮದ ತುಮ್ಚಾ ಅತ್ತಾ ಪರಂತರ್ ಲಕ್ಷಿತ ಆಲ ಆಸಲ್ ತ ಫಕ್ತ ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲಿ ತುಮಲ ಪ್ರಾಬ್ಲಂ ಕಿತೆ ಸಮಜತ ತಚಾ ಡಿಪೆಂಡ್ ಜರ್ನಲ್ ಎಂಟ್ರಿ ಮೋಚೆ ತಚೆ ಪ್ರಾಬ್ಲಂ ನ ಕಳಲ ತ ಜರ್ನಲ್ ಎಂಟ್ರಿ ಕರ್ನಾರಾ ತಮಲ ಸೋಬತ್ ಸೋಬತ್ ಗೇತೋ ಆಪನ್ ಪಾರ್ಟ್ ಪೇಮೆಂಟ್ ಗಿವನ್ ಟು ಸ್ನೇಹಾ ಗಿವನ್ ಟು स्नेहा ओके फाईव्ह थाउजंड मिळाले होते त्याची एंट्री केली आता एक एंट्री करायची आपल्याला ही इंटरेस्टवाली इंटरेस्टची एंट्री आता लॉजिकली सांगा बरं मला स्नेहाने इंटरेस्टची एंट्री काय केली पाहिजे इंटरेस्ट मिळाले का फक्त चार्ज केलंय चार्ज केले कधी मिळणार आहे इंटरेस्ट ते बिलामध्ये अमाऊंट आहे त्याची बिल ज्या वेळेला ऑनर होईल त्यावेळेला त्याचे पैसे मिळणार आहेत इंटरेस्ट चार्ज केल्याची एंट्री काय केली पाहिजे स्नेहाने मेगाज अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट इंटरेस्ट येण्यासाठी इन्कम आहे बरोबर आहे म्हणजे याची एंट्री करणार ही मेघाज अकाउंट डेबिट टू हंड्रेड रुपीज टू इंटरेस्ट अकाउंट या एंट्रीला इम्पॉर्टंट मार्क करायला पाहिजे ही नवीन एंट्री आहे आता रिन्युअलच्या प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट येणार इथून पुढं टू इंटरेस्ट अकाउंट टू हंड्रेड बिंग इंटरेस्ट चार्ज ऑन न्यू ॲक्सेप्टन्स ऑन रिन्यूअल ऑफ बिल ॲट एट पर्सेंट पर एन हीच एंट्री मेघाने काय करायची इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू स्नेहाज अकाउंट बरोबर हे एंट्री करणार इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू हंड्रेड टू स्नेहाज अकाउंट टू हंड्रेड बिंग इंटरेस्ट पेबल ऑन रिन्युअल ऑफ बिल ॲट एट परसेंट पर एन समजलं आता त्याच्या याच्या पुढची स्टेप काय सांगा बरं तुम्ही नवीन बिल मिळालं किती रुपयाचं बिल झाला ते आता दहा हजार दोनशे नवीन बिल मिळाल्याची एंट्री हा काय करणार सांगायचं का काय चहा कॉफी काय नको जो जोपाली आहे बाहेर टाकून देऊ का आतरून भितरून काय जागाओ हो। बोला काय एंट्री करणार बिल्स रिसेबल अकाउंट डेबिट टू मेघाज अकाउंट एंट्री नंबर फाईव्ह रिसियबल अकाउंट डेबिट टू मेघाज अकाउंट टेन थाउजंड टू हंड्रेड टेन थाउजंड टू हंड्रेड बिंग न्यू थ्री मंथ्स एक्सेप्टेंस रिसीव्ड फ्रॉम मेगा फॉर बैलेंस ड्यू एंड इंटरेस्ट नरेशन के लिए नॉर्मली त्यात इंटरेस्ट आणि त्याचं मेन्शन केलं बिंग न्यू थ्री रिसिव्ह कशासाठी फॉर बॅलन्स ड्यू जो बॅलन्स राहिला होता त्यासाठी अँड इंटरेस्ट कोणाकडून फ्रॉम मेगा हीच एंट्री मेगाने काय करायची स्नेहाज अकाउंट डेबिट टू स्पेबल अकाउंट बरोबर पेन नंतर नंतर तो झाला जा काय जाऊ दे स्नेहाज अकाउंट डेबिट टेन थाउजंड टू हंड्रेड टू बिल्स पेबल अकाउंट टेन थाउजंड टू हंड्रेड बिंग न्यू थ्री मंथ्स ॲक्सेप्टन्स फॉर बॅलन्स ड्यू नॅरेशनचा काही कुठला स्टँडर्डाइज फॉर्मॅट नाही नॅरेशन मध्ये तुम्हाला नॅरेशन काय एक्सप्लेनेशन ऑफ एंट्री आहे त्यामुळे तुम्ही नॅरेशन तुमचं वर्डिंग चेंज असू शकता फक्त त्याचा अर्थ तो पाहिजे आपण काय करतोय एंट्री काय केली त्याचं एक्सप्लेनेशन देतो त्याला तर ऍज अ नॅरेशन बिग न्यू थ्री मंथन्स फॉर बॅलन्स ड्यू अँड इंटरेस्ट इंटरेस्टल गिवन टू कुणाला स्नेहा कळेल का एंट्री तुम्हाला आता याची लेजर पोस्टिंग करायची म्हणजे पहिलं जर तुम्ही बघितलं स्नेहाच्या बुक्समध्ये कुठला अकाउंट बनणार मेघाचं आणि मेघाच्या बुक्समध्ये स्नेहा स्नेहा पहिले एंट्री करणार बाय टू मेघाचं अकाउंट म्हणजे बाय पुढं मेघाच्या डेबिटला टू त्यानंतर मेघाच्या क्रेडिटला बाय कॅश डेबिटला टू इंटरेस्ट आणि शेवटी हे एक बिल मिळालं आणि आणखी एक, एक एंट्री राहिली ना आपली डेटला तिने बिल मेट केलं ऑनर झालं ऑनर झाल्याची एंट्री काय करणार सांगा एंट्री नंबर सिक्स अरे ऑनर झालं म्हणजे काय करणार हे कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू टेन थाउजंड टू हंड्रेड पैसे घ्या आणि बिल देऊन टाका परत तू बिलच रिसेबल अकाउंट टेन थाउजंड टू हंड्रेड बिंग ऍक्सेप्टन्स ऑनर्ड बाय मेगा आणि ही एंट्री काय करणार याची बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट टेन थाउजंड टू हंड्रेड टेन थाउजंड टू हंड्रेड बिंग एक्सेप्टन्स गिवन टू स्नेहा ऑनर्ड एक जस्ट केस घ्या हे नवीन बिल जर डिसऑनर्ड झाला असतं तर काय एंट्री केली तुम्ही नवीन बिल जर डिसऑनर्ड झालं असतं आणि काय एंट्री केली असते मेगाज अकाउंट डेबिट टू बिलसेबल आणि टू कॅश फॉर नोटिंग चार्जेस बरोबर आहे म्हणजे ही सिच्युएशन तुम्हाला ते काय करतील चेंज ऑनर्स कधी देतील कधी देतील डिसऑनर्ड एंट्री तीच वेगळी आहे म्हणजे तुम्ही आता जे बघितलं आपण जे सर स्टार्टिंगच कुठून केले आपण कधी सुरुवात असं कव्हरेज नाही करत नाही आपण स्टार्टिंग कुठून के केली के की चार पॉसिबिलिटी त्या अगोदर घेतल्या त्याच्या पलीकडे टॉपिकमध्ये काही नाहीये तुम्हाला जस्ट फक्त प्रॉब्लेम काढायला पाहिजे की एक्झॅक्ट काय चाललं प्रॉब्लेम मध्ये ठीक आहे आता माझी इच्छा आहे की होमवर्क लेजरचं तुम्ही होमवर्क करावा करताय होमवर्क लेजरमध्ये काय पोस्टिंग करायची फक्त मला हे सांगा बॅलन्स किती राहणार बॅलन्स कॅरेट डाऊन बॉट डाऊन राहील का किती राहील ऑनर झाला ना मॅच टॅली व्हायला पाहिजे अकाउंट बॅलन्स कधी राहणार तर पैसे काय द्यायचे राहिले असतील तर नवीन बिल तिने ऑनर केला म्हणजे बॅलन्स टॅली ऑनर मॅच व्हायला पाहिजे तुमचं टॅली ठीक आहे एंट्री कॉपी करताय का एक ले चिल्लर प्रॉब्लेम आहे एवढा उडून टाकू एकदम सोपं आहे कि, किती ओसारखा आहे आता सात पन्नास झालेत फक्त अजून चाळीस मिनटं आहेत एक दिवसातच बरच काय काय होत असत लक्ष द्या प्रॉब्लेम नंबर इलेव्हन मध्ये काय दिलं बघा ऑन फिफ्टीन सप्टेंबर टू थाउजंड नाईन्टीन मी काहीतरी चांगलं बोलतो पण त्याच वाईट अर्थ होतो शुद्ध माझा हेतू शुद्ध असतो पवित्र असतो ऑन और... ठीक <laughs> आहे लक्ष द्या ऑन पंधरा सप्टेंबर फिफ्टीन सप्टेंबर टू थाउजंड नाईन्टीन कुणाल परचेस गुड्स फ्रॉम किशोरीलाल आता इथं कळायला पाहिजे तुम्हाला की डेट ड्रॉवर कोण असणार ड्रॉवी कोण असणार कुमार गुड्स फ्रॉम परचे म्हणजे कुमार कोण झाला ड्रॉवी बाहेर झाला म्हणजे ड्रॉवी झाला आणि किशोरीलाल कोण झाला ड्रॉवर हा ठीक आहे देवाचं नाव आहे काय अडचण नाही कुमार आहे का सॉरी आयुष्यात जेवढी माणसं नाही आली तेवढी अकाउंट मध्ये आली त्याच्यामुळे काय केलंय त्यांनी परचेस गुड्स फ्रॉम फॉर थर्टी एट थाउजंड म्हणजे इथं आपण म्हणू शकतो की यांनी सेल केला सोड बोलू नका दोन मिनटं समजून घ्या सोड गुड्स ऑफ रुपीज थर्टी एट थाउजंड कुणाला गेव्ह हिज गे ऍक्सेप्टन्स आफ्टर साइट फॉर सिक्सटी डेज चेंजेस ही जाता कि साठ दिवस दिलाय पीरियड है, है। म्हणजे आपल्याला ड्यू डेट काढतानी डे वाईज काढायला लागणार आपण आतापर्यंत मंथ वाईज काढत होता डे वाईज काढायला लागणार म्हणजे किती काय केलंय नी सिक्स्टी डेज ऍक्सेप्टन्स गिव्हन सिंपल आहे काय अवघड नाही कधी गो गुड सोड केलाय फिफ्टीन सप्टेंबरला काय ड्यू डेट येईल सांगा बरं सप्टेंबर मध्ये किती दिवस असतात तीस म्हणजे आपल्याला साठ दिवस कॅल्क्युलेट करायचे ते सप्टेंबरचे किती झाले पंधरा दिवस ऑक्टोबर मध्ये पंधरा कस काय ऑक्टोबरचे एकतीस येतील ना किती झाले सेचाळीस झाले बरोबर का मग आता वरती किती पाहिजे आता दोन दिवस तुम्हाला चौदा म्हणजे नोव्हेंबरचा चौदा आला तारीख नोव्हेंबर मधली चौदा तारीख आली त्याच्यामध्ये तीन दिवस ग्रेस ॲड करा सतरा नोव्हेंबर डेट होईल बरोबर आहे म्हणजे नोव्हेंबर सतरा इज ड्यू डेट ते तुमच्या लक्षात आहे ना लहानपणी करत होतो जानेवारी फेब्रुवारी मार्च काहीतरी ते हा परत तिथं जून जुलै परत तिथंच ते लक्षात ठेवा जरा लक्ष द्या अरे था। थांबा 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 याच्यात काही एक चेंज आहे पंधरा सप्टेंबरला गुड्स विकला आहे पण त्यांनी ऍक्सेप्ट अठरा सप्टेंबरला दिली आहे म्हणजे अठरा सप्टेंबर पासून पुढे डेट त्याची कॅल्क्युलेट होणार हा तीन दिवस ऍड करू याच्यामध्ये एन सप्टेंबर थांबा ना चेंज काय होईल बघा ना आता सप्टेंबरचे किती दिवस राहतील सप्टेंबरचे बारा बरोबर का आठ हजार केला म्हणजे सप्टेंबरचे बारा दिवस राहिले ऑक्टोबरचे एकतीस म्हणजे किती झाले त्रेचाळीस इथं झाले म्हणजे वरती किती दिवस पाहिजे आपल्याला आणखी सतरा दिवस पाहिजे म्हणजे सतरा नोव्हेंबर आला त्याच्यामध्ये तीन दिवस ऍड करा वीस नोव्हेंबर याची ड्यू डेट आली कळलं वीस नोव्हेंबर ड्यू डेट कशी आली हां आता याची ड्यू डेट काढली आपण वीस नोव्हेंबरला काय दिलंय पुढे यांनी किशोरी लाल डिपॉझिटेड द बिल इन टू बँक फॉर कलेक्शन ऑन द सेम डे सेम डे म्हणजे अठरा सप्टेंबरला यांनी काय केलं बिल सेंट टू बँक फॉर कलेक्शन सेम डे ला म्हणजेच अठरा सप्टेंबर टू थाउजंड नाईन्टीन ला काय करणार बिल सेंट टू बँक बँक फॉर ची एंट्री काय करणार बिल सेंट टू बँक फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स प्रोसेस डोळ्यासमोर आणायची बँकेला बिल दिलं आणि कलेक्शन करा सांगितलं म्हणजे बिल सेंट टू बँक फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल रिसेव्हल सिंपल याची एन्ट्री कुणालाने करायची का नाही करणार कुणाला याची एंट्री समोर काय दिले कुणाला ऑनर्ड हिज ॲक्सेप्टन्स ऑन ड्यू डेट कुणालने त्याची ॲक्सेप्टन्स ऑनर केले ड्यू डेटला आणि बँकेने चार्जेस लावलेत वन फिफ्टी बँकेने चार्जेस एकशे पन्नास रुपये लावले ते म्हणजे मला सांगा तुम्ही किशोरीला याची एंट्री काय करणार ड्यू डेटला ड्यू डेटला पैसे मिळाले त्याला बँक कसे पैसे देणार त्याच्या खात्यावरती जमा करणार बँक अकाउंट डेबिट किती रुपये बँक देणार त्याला बँक चार्जेस कट करणार ना अडोतीस हजारांचं बिल आहे त्यातले एकशे पन्नास चार्जेस बँक कट करणार म्हणजे किती रुपये देणार सदतीस हजार आठशे पन्नास सदोतीस हजार आठशे पन्नास रुपये त्याला हातात मिळतील बँक चार्जेस त्याच्यासाठी एक्सपेंडिचर आहे एकशे पन्नास टू बिल सेंड फॉर बिल बिल्स रिसिबल ऑलरेडी दिलाय मागाशीच त्यांना तो बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट अडतीस हजार रुपये आता याचीच एंट्री कुणालने काय करायची अरे पैसे द्यावे लागतील ना त्याला तो कसा ना एंट्री करणार बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू अरे इथं तुमचं कन्फ्युजन होत बिल सेंड फॉर कलेक्शनशी कुणाला काय संबंध आहे किशोरी लालने ठरवायचं त्या बिलाचं काय करायचंय कुणाला सिंपल काय करणार बिल घेणार आणि पैसे देणार मी तुम्हाला परत परत ते सांगतोय प्रॅक्टिकली लक्षात घ्या कुणाला त्या दिवशी काय करणार त्याचं बिल परत घेणार आणि पैसे देणार त्याच्याकडे कुणी मागायले होते पैसे त्याचं काम काय बिल परत घेणे आणि पैसे देणे म्हणजे काय एंट्री करणार तो बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश अब्लिक बँक अकाउंट सांगितलंय का आपल्याला त्यांनी गिव्ह जर्नल द बुक्स ऑफ किशोरीला आणि कुणाला करून टाकायचे का पटपट होमवर्क तुम्हाला होतील जास्त होमवर्क होतील हा ठीक आहे चला बनवा फॉर्मॅट बनवलेला आहे हा बनवा चला पटकन हा इलेव्हल नंबर करायचं स्टार्ट फर्स्ट जर्नल एंट्री किशोरीलाल काय जर्नल एंट्री करणार पहिली काय केलंय पहिलं ट्रान्झॅक्शन कुठलं आहे गुड सोल्डच आहे काय एंट्री करणार तो कुणाल्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट चला पहिले एंट्री करा कुणाल अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट बिंग सोल्ड गुड्स टू कुणाल बिंग सोल्ड गुड्स टू कुणाल हीच एंट्री कुणालने काय करायची वर्चेस अकाउंट डेबिट टू किशोरीला अकाउंट बिंग परचेस्ड गुड्स फ्रॉम किशोरीला नेक्स्ट एंट्री कधीची होईल नेक्स्ट एंट्री एटीन सप्टेंबर बिल घेत बिल ऍक्सेप्ट केल्याची एंट्री किशोरीलालने काय एंट्री करायची त्याची बिल्स रिसेबल अकाउंट डेबिट टू अरे 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 काय कुणाला अकाउंट बिल्स रिसेवल अकाउंट डेबिट टू कुणाला अकाउंट जरा तू बायका बायका मध्ये झालाय काय तसं काय नाही ना लक्ष द्या तुझ्यामुळे माझी गड बोडवायला लागली बिल्स रिसेवल अकाउंट डेबिट टू कोणाला तो बसून मनालाच असतो माझं लक्ष आहे त्याच्याकडे काय चाललंय त्याचं काय माहिती एकटाच असतोय धोकादायक एक स्थिती काय किशोरीला मध्ये काय गोळा तर काय 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 ऑप्शन ऑप्शन नाहीये असला किशोरीला अकाउंट डेबिट टू कोणाचा अकाउंट धोकादायक स्थिती डे बर का असं करू नका काय हीच सुरुवात आहे

याची एंट्री हा काय करणार कुणाला काय एंट्री करणार बिल ॲक्सेप्ट केल्याची बोला की किशोरी लाल म्हण ना काय करणार किशोरीला अकाउंट डेबिट टू बिल्स अकाउंट ह्यामध्ये इम्पॉर्टंट प्रॉब्लेम तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट काय कळायला पाहिजे होता अठरा तारखेपासून ज्या दिवशी ऍक्सेप्ट केले तेव्हापासून डेट पुढे चालू झाली कळालं आतापर्यंत आतापर्यंतचे प्रॉब्लेम बघितले आपण त्यात ड्रॉइंगची डेट आणि ऍक्सेप्टन्स डेट सेम होती याच्यामध्ये ऍक्सेप्ट दुसऱ्या इश्यू केले वेगळ्या तारखेला केलेले त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन काय होईल बघा किशोरी लालने बिल सेंड फॉर कलेक्शन केलंय कलेक्शन साठी एंट्री काय करणार बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसेव्हल अकाउंट एटीन सप्टेंबर सप्टेंबर एटीन बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बँक सॉरी बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसेवल अकाउंट

याची एंट्री कोणाला काही करणार नाही बिल कलेक्शन कराय सांगण्यासाठी पाठवायचं एनडॉर्स करायचं डिस्काउंट करायचा प्रॉब्लेम किशोरी लागतोय ड्रॉवरचा प्रश्न येतो यांनी काही एंट्री होणार नाही त्याची आता याच्यानंतर एकच एंट्री राहिली आपली ऑनरवाडी ऑनरची एंट्री काय करणार बघा बरं किती ड्यू डेट काढली होती आपण याची नोव्हेंबर ट्वेंटी हा काय एंट्री करणार नोव्हेंबर ट्वेंटीला पैसे मिळाले बँक अकाउंट डेबिट बँकेत पैसे जमा होणार ते बँकेकडे दिला आपण कलेक्शन साठी बँक अकाउंट डेबिट बँक एकशे पन्नास चार्जेस कट करते म्हणजे सदोतीस हजार आठशे पन्नास रुपये तुमच्या खात्यावरती जमा करणार बँकेने चार्जेस लावले ते वन फिफ्टी आणि टू बिल सेट फॉर कलेक्शन अकाउंट थर्टी एट थाउजंड बिंग कुणाल बँक चार्जेस पेड हे चार्जेस हा कडून रिकवर करू का हे जे वन फिफ्टी बँक चार्जेस हे कुणाकडून रिकवर करू शकतो का नाही करू शकत कुणाला काही संबंध आहे हे बिल तुम्ही बँकेला सांगितलं होतं कलेक्ट करायला त्यामुळे ते तुम्हालाच बिअर करायला लागणार <coughs> नोव्हेंबर ट्वेंटीला ला हा कोणाला काय एंट्री करणार बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट झालं समजलं प्रॉब्लेम तुम्हाला काय काय होमवर्क आहे प्रॉब्लेम नंबर सात तुम्हाला सॉल्व करायचं आहे म्हणजे दिला तोच प्रॉब्लेम नंबर आठ मधले लेजर प्रॉब्लेम नंबर आठ मधले लेजर ठीक आहे दोन केले तरी चालतील जर हा परत सॉल्व्ह केला तर अजून बेटर आहे ठीक आहे अरे आठच वाजले का बरं गडबड करता तुम्ही हे डायग्राम काढला का तुम्ही हे डायग्राम बनवा बनवला नसेल तर इकडे पाठवणार आहे